लोक नेता शरद चंद्र जी पवार इनके जन्मदिन पर श्री संत गुणन बाबा विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय तलेगांव मोहना के छात्राओं को शैक्षणिक साहित्य का वितरण किया गया। चंद्र बाजार तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से तलेगांव मोहना के छात्राओं को शैक्षणिक साहित्य दिए गए। लोक नेता शरद चंद्र जी पवार इनके जन्मदिन पर श्री संत गुणन बाबा विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय तलेगांव मोहना के छात्राओं को शैक्षणिक साहित्य का वितरण किया गया। इस समय अमरावती जिला राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के उपाध्यक्ष सुरेश विधाते, विदर्भ प्रमुख शरद क्रीडा सांस्कृतिक प्रतिष्ठान नंदकुमार बंड, चंद्र बाजार तालुका अध्यक्ष बाड़ासाहेब खड़के प्रमुख अतिथि के तौर पर उपस्थित थे। इस समय कुल 100 छात्राओं ने इस शैक्षणिक साहित्य का लाभ लिया। इस समय श्री संत गुणन बाबा विद्यालय के प्राचार्य पुष्पलता तसरे, जय कुमार चर्जन, राजेंद्र भागवत, राजेंद्र ठाकरे, जवंजाळ किटुकले, देशमुख कोवळे, दाभाडे, सतीश झुमळे, देवडेकर, सोलो महल्ले, भड सोनारे, आनंद शिरोकर, राहुल बाहे उपस्थित थे। शाम गुप्ता के साथ शानू खान, SN न्यूज, तड़ेगा मोहना। शरद क्रीडा सांस्कृतिक प्रतिष्ठान के विदर्भ प्रमुख ज्येष्ठ बंधु आदरणीय नंद गोपाळ, या विद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय तसरी मॅडम, या शाळेचा सर्व स्टाफ आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय सर्व विद्यार्थी मित्रांनो, मी पहिल्यांदा हे सांगू इच्छितो की हा राजकीय कार्यक्रम आहे। तुम्हाला असं वाटेल शरद पवार साहेबांचा वाढदिवस आहे आणि कार्यक्रम हा राजकीय नाही, याचं कारण असं आहे की पवारसाहेब म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर राजकारण उभं राहतं, परंतु पवारसाहेबांच्या जीवनाचे राजकीय हाच पैलू नाही, अनेक असे पैलू आहेत की ज्याच्यामुळं हे व्यक्तिमत्व आज सर्व राज्यभर नव्हे, देशभर नव्हे तर विश्वात त्या माणसानं आपल्या कार्यकुशलतेची छाप पाडलेली। आपल्याला माहित असतं आपण क्रिकेट खूप खेळतात, खेळ हा तुमचा आवडीचा खेळ आहे। भारतीय क्रिकेटचे सुद्धा पवारसाहेब अध्यक्ष होते आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुद्धा अध्यक्ष होते। म्हणजे क्रीडा, कला, कृषी, राजकारण, समाजकारण या सर्व क्षेत्राशी अतिशय जवळून आणि सर्व घटकांना न्याय देण्याचं सामर्थ्य हे या व्यक्तिमत्वामध्ये आहे। आणि म्हणून पवारसाहेबांचा हा जो कार्यक्रम आहे, एखादा राजकीय कार्यक्रम आयोजित न करता त्या कार्यक्रमाला सुद्धा एक सामाजिकतेची, शैक्षणिकतेची एक जोड द्यावी असा माझा माणूस होता। आणि म्हणून आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या गावामध्ये जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना काही शालेय साहित्याचं वाटप करता आलं, त्यानिमित्तानं आपण करावं हा माझा माणूस होता। अर्थात या ही संकल्पना मी तसरी मॅडम यांच्याकडे मांडली आणि त्यांनी आपला अतिशय अमूल्य वेळ आम्हाला दिला, शाळा विद्यार्थी उपलब्ध करून दिले, त्याबद्दल तालुका अध्यक्षांना तर मी पहिल्यांदाच त्यांचं आणि त्यांच्या सर्व स्टाफ या ठिकाणी आभार व्यक्त करतो। पवारसाहेबांबद्दल बोलण्यात झालं तर अनेक पैलू आहेत, बोलायला वेळ कमी पडेल, परंतु तुमचा सुद्धा शाळेचा वेळ आहे। अनेक घटना अशा आहेत की या भारतीय समाजामध्ये जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतर जवळजवळ 22 ते 23 वर्ष आपल्या देशातल्या लोकांना दोन वेळचं जेवण कसं मिळत ही फार मोठी समस्या होती, बाकीची विकास कामं फार दूर। दोन वेळची भाकर आपल्या ताटात कशी येईल ही भारतीय राजकारण्यांसमोर सर्वात महत्वाची समस्या होती। तो देश पवारसाहेबांच्या कारकिर्दीमध्ये पवारसाहेब जेव्हा केंद्र केली ती उभारली, जगभर एक वेगळं मॉडेल म्हणून गणलं गेलं। आणि जेव्हा गुजरातच्या भूज सारख्या गावामध्ये लगेच आमचे ज्येष्ठ बंधू नंदुरू बंड यांनी सुद्धा त्या गोष्टीस होकार दिला की हा कार्यक्रम आपण तळेगाव मोहनाच्या शाळेमध्ये घेऊ, अतिशय आनंद झाला। आज 12 डिसेंबर शरदचंद्रजी पवार यांचा जन्मदिवस, संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचा जन्मदिन साजरा केला जातो। वाढदिवस आणि दरवर्षी अशाच उपक्रमाने आम्ही साजरा करतो।
लवकर लवकर यायचं. ईश्वर पंडित काशीकर, सतीश मोहन, यश सोमेश बोधुरे, कुमारी अनुराधा कुरवाडे, कुमारी रंजना, लखन दुर्वे, लखन दुर्वे, मनीष गवई, दुर्गेश कुरवाडे, ऋतिक गोहाळ, प्रतीक्षा ठेवले, मी माझी माझा मुलगा या परीक्षेला बसलेला, मी स्वतः शिक्षक आहे आणि परतवाड्यातल्या एका प्रस्थापित कॉन्व्हेंट मध्ये इंग्लिश शाळेमध्ये तो शिकतो. तो कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये पास झाला, पण तुम्ही पात्र झाले, त्या कॉलरशिपसाठी तुम्ही पात्र आहात. म्हणजे मला हे सांगायचं आहे की खरं क्रीम हे शहरामध्ये नाही, महापुरुष यांचे भिंतीवरचे फोटो आहेत ना, ते कोणत्याही कॉन्व्हेंट मध्ये गेले नव्हते. जेवढे महापुरुष झाले ते सर्व अभावातून घडले. तुमची जिद्द जर अशीच कायम राहिली तर तुम्ही सुद्धा जीवनामध्ये यशस्वी होऊ शकता. मी जे विद्यार्थी पात्र ठरले त्या विद्यार्थ्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे, वैयक्तिक माझ्यातर्फे मनापासून खूप खूप तुम्हाला शुभेच्छा देतो आणि ज्या शिक्षकांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं. परंपरा तोच विश्वास, एकता ज्वेलर्स, नगर परिषद समोर, मेन रोड, परतवाड़ा.